मनोज सरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी पुण्याच्या ग्रामपंचायत शेवाळेवाडी या ठिकाणी गांधीगिरी करत आंदोलन केलं जात आहे. याचा थेट आढावा घेत आहेत आमचे सहकारी ऋषिकेश शेलार. थेट जाऊयात. मराठा आंदोलनाची धक शेवाळेवाडी पर्यंत देखील पोहोचली. टोटली महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलन सध्या होत आहेत. मनोज सरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ ही आंदोलने ठिकठिकाणी केली जात आहेत. आणि आत्ता आपण शेवाळेवाडी ग्रामपंचायत या ठिकाणी आहोत. आणि आपण या ठिकाणी पाहू शकता भक्तिमय वातावरणात या ठिकाणी गांधीगिरी पद्धतीनं मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी या ठिकाणी आंदोलन छेडलं जात आहे. आणि आपल्यासोबत या ठिकाणचे आंदोलनकर्ते या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्याशी थेट बातचीत करूयात. सर, मला सांगा, मराठ्यांना या ठिकाणी आरक्षणाचा मुद्दा ज्यावेळेस घेतला जरांगे पाटलांनी, त्यावेळेस त्यांना 40 दिवसाचा अल्टिमेटम दिला, तो देखील संपला, तरी देखील या शिंदे सरकारला अजूनपर्यंत जाग आलेली नाही, काय सांगाल? गेली अनेक वर्षांची मराठा समाजाची मागणी आहे, परंतु याच्यामध्ये सरकार बदललं पण आरक्षण आत्तापर्यंत काही मिळालं नाही मराठा समाजाला. आणि ते मिळवण्यासाठी आम्ही या ठिकाणी गेली अनेक वर्ष आंदोलन करतोय. पण जरांगे पाटील सारखा एक साधा कार्यकर्ता या महाराष्ट्रातून उभा राहिला आणि संपूर्ण महाराष्ट्र त्याच्या पाठीमागं उभा राहिलेला आहे. आणि आम्ही हे जोपर्यंत हे आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन ठाम आहे आणि उपोषण ठाम आहे. गेली 4-5 दिवसापूर्वी आम्ही संपूर्ण कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मिटिंग करून, तरुण बांधवांनी या मिटिंग करून, या गावामध्ये आमदार असतील, खासदार असतील, जे पुढारी असतील त्यांना या ठिकाणी गावबंदी केलेली आहे. आणि रात्री एक मिटिंग करून संपूर्ण कार्यकर्त्यांनी मिटिंग करून आज दिवसभर आणि उद्या दिवसभर आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहे. महाराष्ट्रामध्ये सगळेच मंत्री, आमदार, खासदार सगळे मराठ्यांचे असताना मराठ्यांना मात्र आरक्षणाच्या प्रतीक्षेत का बसावंसं वाटतंय? आता तो मुद्दा तर राजकीय आहे, कायद्याप्रमाणे जे होईल त्यांना ते द्यावं लागेल आणि आम्ही ते घेतल्याशिवाय राहणार नाही. पंतप्रधान मोदी महाराष्ट्रामध्ये येतात, वेगवेगळ्या राजकीय घडामोडींबद्दल बोलतात, पण मराठा आरक्षणाबद्दल ते काहीच का बोलत नाहीत? मराठ्यांच्या बाबतीत बोलणार पण नाही, कारण मराठ्यांसाठी जे आरक्षण आहे हे 100% OBC समाज असेल किंवा हे BJP जी लॉबी आहे आमचं मराठ्यांचं, तर माझं एक स्पष्ट मत आहे BJP आहे म्हणूनच मराठ्यांना आरक्षण मिळत नाही. आणि ह्यावेळेस आम्ही संयमाने, जसं जरांगे पाटलांनी मार्ग त्यांच्या गाईडलाईनखाली आंदोलनं चालू आहेत, आम्ही शांततेत संयमेत कुठलाही गालबोट न लागता रात्री आम्ही 10 वाजेपर्यंत मिटिंग घेऊन सर्व कार्यकर्त्यांना हेच सूचना केल्यात की आपल्याला या कार्यक्रमात फक्त ज्या व्यक्ती विरोध करतात त्यांचा निषेध करायचा, तो रात्रीच आम्ही केला आहे. इथं कुणी आम्ही प्रतिमा कुणाची दहन करणार नाही, काही नाही, शांततेत आम्ही 2 दिवस पाळणार आहे. पण जर ह्याच्या पुढची स्टेज जर नाहीच दिलं आरक्षण, तर जसे आम्हाला गाईडलाईन्स येतील त्या पद्धतीने आम्ही महाराष्ट्र बंद जे बी होईल त्याला आम्ही सामोरे जाणार आहे. आज जे संयम आहे हा संयमाचा बांध किती दिवस ठेवायचा हे सरकारच्या हातात आहे. जर सरकारने आता सगळ्यांना माहिती आहे की 40 दिवसाचा अल्टिमेटम दिला होता जरांगे पाटलांनी, पण शिंदे सरकार असू काय कुठले सरकार असू, एक सर्वसाधारण आता तुम्ही मीडियावालेच आहेत, तुम्ही फडणवीस साहेबांची जर अगदी फक्त 2013 आजपर्यंतची भाषणं आहे का, ज्यावेळी ते सत्तेत असतात त्यावेळी ते केंद्र कबोट दाखवतात. मागच्या वेळेस ज्यावेळी 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी त्यांनी पूर्णपणे एक महाविकास आघाडीचा बॅकलॉग, म्हणजे नशीब त्यांचं असं वाईट झालं की 2 वर्ष कोरोनात गेली, राहिलं 1-5-6 महिने त्याला सरकार चालवण्याची संधी मिळाली, त्याच्यात शिंदेंनी काय का ना गट फोडून त्यांनी ते वेगळं सरकार स्थापन केलं. तुम्ही कधी पण कुठलेही भाषण ऐका, फक्त देवेंद्र फडणवीसची भाषण ऐका, प्रत्येक वेळेस अशी गुगली टाकल्यासारखे करतात, जशी क्रिकेटमध्ये गुगली टाकतात ना, तर हे राजकारणात गुगली टाकतो, सगळ्या मराठ्यांना ते भांडणं लावून देतात. हा माझा स्पष्ट भाजप आणि फडणवीसवरच आरोप आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं मराठा आरक्षणाचे खरे शत्रू हे फडणवीस आणि भाजप आहे असं तुमचं म्हणणं आहे? येस, बरोबर, 100% बरोबर आहे, त्याच्यात दुमतच नाही. कारण अगदी म्हणजे मी म्हणतोय म्हणून नाही, कुणी तुम्ही 10 वर्षापासून फडणवीस साहेबाचीच भाषण आहे का, या काही दुसऱ्या मोदींचं सुद्धा. त्या दिवशी मोदी एक माझं एक मराठा म्हणून किंवा महाराष्ट्रीयन म्हणून एक असं की मोदी साहेब देशाचे पंतप्रधान आहे, गुजरातचे नाही. ज्यावेळी महाराष्ट्रात एवढं मोठं आंदोलन झालं आहे, तुमचंच सरकार आहे महाराष्ट्रात, ते व्यक्ती आज किती दिवस जगेल ह्याची गॅरंटी नाही. तुम्ही महाराष्ट्राचे देशाचे पंतप्रधान, 2 शब्द तरी त्यांनी त्या शिर्डीत बोलायला पाहिजे होतं. आज जे गावबंदी आता आमचे सुनील दादांनी सांगितलं आणि हे 100% आमच्या गावात कुठलाही पुढारी येऊ त्यांना बंदीच आहे.
अगदी फाट्यावच द्या लांबी अडवणार आणि वाढीत येऊच देणार नाही. आपण जर आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जर का पाहिलं तर आपल्याला असं जाणवतं की मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला जेवढी कोट्यावधीमध्ये गर्दी होती तेवढी गर्दी आजपर्यंतच्या कुठल्याच उपोषणाला किंवा कुठल्याच आरक्षणाला नव्हती. यामधून कुठेतरी मराठ्यांचं यश मिळेल असं वाटतंय का साहेब? एक आहे, तुम्ही फडणवीस मुख्यमंत्री असताना बघा, तुम्ही त्यांनी EWS मध्येच काढलं जिथं जेवढी मराठ्यांचं आरक्षण चालू होतं. काय होतं की सर्वसामान्य माणूस एवढ्या डिटेल्स खोलवर जात नाही, ही गोलमाल कसा करतात. EWS म्हणजे प्रत्येकाला तो सर्टिफिकेट काढून त्याला ॲडमिशन मिळेल, अगदी मोजके लोकांना ती माहिती आहे. आजसुद्धा तुम्ही विचार केला तर आणि ते सुद्धा त्यांनी मला वाटतं एक वर्षच चालू केलं, त्यानंतर त्याच्यावरचीसुद्धा ॲडमिशन बंद केली. आम्हाला आरक्षण हे फक्त आम्हाला आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी पाहिजे. मग अशी मी एक क्लिप पाहिली तर त्याच्या मुलीला ते कोण होता पालक जोर जोरात हे करत, 92% मार्क्स पडले, 92% पडून त्याला शाळेला फी झाली 80,000 आणि एक कुठल्या तरी कॅटेगरीतली असेल की तिला आरक्षण आहे तिला फी 2,000, पर्सेंटेज 80 नाही तिला पर्सेंटेज 58%. हा फरक आहे. आरक्षण आम्हाला त्यासाठी पाहिजे, मुलांच्या शिक्षणासाठी. आम्हाला तुमच्या आरक्षणामधून दुसरं काहीच नाही पाहिजे, शिक्षण आणि नोकरी ह्या दोन गोष्टी. की आम्हाला मराठ्याला अन्नधान्य फुकट पाहिजे असला विषय पण नाही, आम्हाला दुसरं काहीच देऊ नका. मला तुम्हाला आणखीन एक यावरच अनुसरण एक प्रश्न विचारायचा आहे. नारायण राणेंची मराठ्यांना शिव्या दिलेली ऑडिओ क्लिप टोटली मीडियावरती सध्या व्हायरल होतीये, नारायण राणेंना तुम्ही काय सांगाल, काय संदेश द्याल यामधून? नारायण राणे ज्यावेळी काँग्रेसमध्ये होते, मला वाटतं नारायण राणे 14 आसपास भाजपमध्ये गेले, नाही शिवसेनेत पण मुख्यमंत्री झाले, त्याच्यानंतर ते काँग्रेसमध्ये आले. आता हे जे नारायण राणे होते 2013 मला वाटतं त्यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणची कमिटी नेमली होती. तुम्हाला माहिती असेल की नारायण राणे ज्या कमिटीचा अध्यक्ष होता मराठ्यांच्या आरक्षणाचा, तो आज विरोधात गेला आहे. नारायण राणे असेल किंवा त्याची दोन्ही मुलं असतील, एक असं आहे की त्यांच्या तोंडातून निघलेला काय गटर घाण पाणीच निघणार आहे, शब्द त्यांच्या की उच्चारण्यासारखेच नाही ते. आता तुम्ही म्हणालात नारायण राणे आरक्षणाच्या कृती समितीवरती होते आणि तरी देखील ते आता आरक्षणाला विरोध करतात किंवा विरोधात बोलतात, मग या मागचा नेमका मास्टर माइंड कोण आहे? आता ते कुठल्या पक्षात गेले ते तुम्हीच ठरवा. त्यांचा पक्ष तेव्हा भाजपचा बोलवता तर निकोन आहे हे आम्ही सांगण्याची गरज नाही. ते जनतेला आपोआप कळतं की जर तुम्ही अध्यक्ष त्याच कमिटीचा होता, नंतर तुम्ही दुसऱ्या पक्षात गेला, आज तुम्ही त्याच्या विरोधात आणि विरोधात असू द्या, विरोधात असले दुमत नाही, तुम्ही मराठा समाजाला शिव्या देत आहे. हे ह्याच्यावर तुमचा बोलवता तर निकोन आहे, तुम्ही कोणा थ्रू बोलताय, कोण तुम्हाला शिकवतं हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. बस सर, मी तुमच्याकडे येणार आहे. खरं तर मराठा आरक्षणाचा जो काही तिढा आहे तो एकनाथ शिंदे सरकार सोडवेल काय, काय वाटतं? आणि जर आरक्षण जर त्यांनी जर दिलं नाही तर महाराष्ट्रातील टोटली मराठी समाज या ठिकाणी पेटून उठेल. एवढंच नाही तर गुणरत्न सदावर्तेंची वकिलीची सनद 2 वर्षांसाठी रद्द करण्यात आलेली आहे. म्हणजे कुठेतरी मराठ्यांना आता कुठेतरी यश मिळायला लागले याचा अर्थ मला सांगा. कुठेतरी शिंदे सरकारला देखील गुणरत्न सदावर्तेंसारखं पाडायला वेळ लागेल का? अजिबात लागणार नाही आहे. आत्ता संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठलेला आहे. मग कुठल्याही मराठा आमदार असो किंवा खासदार असो, त्यांनी माझं तर म्हणणं आहे की जेवढे महाराष्ट्रात मराठानिक आमदार आणि खासदार असतील त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने त्याला विनंती करू, त्यांनी मराठी आंदोलनात त्यांनी पाठिंबा द्यावा आणि धरंगे पाटलांच्या पाठिंबा खंबर उभे राहावा अशी त्या सर्वच आमदाराला खासदाराला विनंती करतो. आणि शिंदे सरकार जी आहे, शिंदे सरकारचं काय चालत नाही आहे, ज्यावेळेस फडणवीस साहेब ज्यावेळेस सांगतील किंवा नरेंद्र मोदी सांगतील तेव्हाच ते निर्णय घेऊ शकतात, पण त्यांची कुवत नाही निर्णय घ्यायची, कारण ते फुटून ते तिकडे गेलेले आहेत. ते जर ओरिजिनल शिवसेनेचे असते तर त्यांचा बाणा वेगळा होता, आता त्याचा बाणा त्यांचा फार वेगळा झालेला आहे, त्याच्यामुळे त्यांची काही क्षमताच नाही निर्णय घेण्याची, मराठ्यात आरक्षण देण्याची क्षमता नाही त्यांच्याकडं. निश्चितच. खरं तर आज आपण शेवाळेवाडी ग्रामपंचायत या ठिकाणी आलो होतो. टाळ विना वाजे मृदंग रंगला भजनात पांडुरंग, आणि या भजनात रंगून खरं तर विठुरायाच्या चरणी नतमस्तक होऊन शेवाळेवाडीकर या ठिकाणी मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी विठ्ठलाकडे साकडे घालतात, मागणी करतात. बघूयात आता एकनाथ शिंदे नावाचा विठ्ठल आपल्याला आरक्षण देतोय का. यासह वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही मात्र कुठे जाऊ नका. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी पाहत रहा स्टार महाराष्ट्र न्यूज. रहा परिपूर्ण बातमीसोबत एक पाऊल पुढे.
नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.